आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, श्री स्वामी समर्थ इरिगेशन, जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा। केंद्राकडून निधी मिळविणार, घरकुल योजनेसाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, प्रत्येक वंचिताला घरकुलाचा लाभ द्या, खासदार भामरे यांची सूचना। वनजमीन कसत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना सातबारा देण्यात यावा, तोवर सर्व लाभ देण्यात यावेत अशी मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या माध्यमातून आता धुळ्यातील वाहनांसाठी CNG गॅस मिळणार, शहरातील रिक्षा चालकांच्या आरोग्याची तपासणी। जास्तीच्या पावसाने खरीपाचे तर ढगाळ वातावरण आणि बेमोसमी पावसाने रब्बी हंगामाचे नुकसान केले, बाजार समितीत अन्नधान्याची आवक घटली, व्यापारी देखील नाराज। आणि धुळे तालुक्यातील गरताड येथील रेल्वे गेटचे काम सुरू झाले, राज्यमार्ग 8 मार्च पासून सर्वच वाहनांसाठी बंद, पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन। आता बातम्या पाहूया विस्तारानं। प्रधानमंत्री निवास योजनेत बेघर असलेल्या प्रत्येक आदिवासी बांधवास घरकुल देण्यात यावे, केंद्र सरकारकडून घरकुल योजनेसाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करण्यात येईल, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत संवेदनशील होऊन काम करावं असे आवाहन खासदार सुभाष भामरे यांनी केलं। पंचायत समितीच्या सभागृहात खासदार भामरे यांनी धुळे तालुक्यातील 128 सरपंचांना निमंत्रित करून आढावा बैठक घेतली। यावेळी बहुसंख्य सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य उपस्थित होते। ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत, पण योजनांची अंमलबजावणी करताना प्रशासकीय यंत्रणेकडून अनेक अडचणी निर्माण केल्या जातात, त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळत नाही अशा स्वरूपाची तक्रारी वाढल्या आहेत। या पार्श्वभूमीवर खासदार डॉ सुभाष भामरे यांनी पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली। या बैठकीला तालुक्यातील 128 ग्रामपंचायतीच्या सरपंच, 14 जिल्हा परिषद सदस्य, 28 पंचायत समिती सदस्य उपस्थित होते। यावेळी जिल्हा परिषद सदस्य राघवेंद्र भदाणे आणि अन्य सदस्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या संबंधी तक्रारी केल्या, 2 वर्षापासून घरकुल योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही, विशेष म्हणजे ग्रामपंचायत पातळीवरून सुमारे 500 प्रस्ताव पाठविण्यात आले तर पंचायत समितीत त्यापैकी जवळपास 86 प्रस्ताव मंजूर झाले, उर्वरित प्रस्ताव कोणत्या कारणाने नाकारण्यात आले याबाबत पंचायत समितीकडून ग्रामपंचायतीला काही पत्रव्यवहार झालेला नाही, त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे। साहजिकच लोकप्रतिनिधी असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्याला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, तेव्हा खासदार भामरे म्हणाले, पंचायत समितीत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी घरकुल योजनेबाबत संवेदनशील होऊन काम करावे, सकारात्मक भूमिका घेऊन घरकुलाचे प्रस्ताव मंजूर करावेत, त्यासाठी केंद्राकडून निधी मिळविला जाईल, त्याचवेळी रमाबाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक वंचितास योजनेचा लाभ द्यावा असे आवाहन खासदार भामरे यांनी केले। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे, मनोहर भदाणे, पंचायत समिती सभापती विजय पाटील, महिला बालकल्याण सभापती धरती देवरे, कृषी सभापती संग्राम पाटील, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, रामकृष्ण पाटील, संजय शर्मा, अरविंद जाधव उपस्थित होते। त्या गट यादीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी त्यांच्या त्यांच्या ग्रामपंचायतीच्या स्तरावर ऑलरेडी भरपूर जो लाभार्थी या लाभापासून वंचित राहिलेला आहे किंवा ज्याला गरज आहे घरकुलची, त्याला आपण ड यादीमध्ये समाविष्ट केलेला होता आणि आपण तसे फोटो अपलोड केले होते, त्यांची जागा असेल त्याच्या पडतं घर असेल तर त्याच्या घराजवळ जाऊन आपण फोटो अपलोड केले
आणि असे प्रत्येक ग्रामपंचायतीचे द यादीचे 400 500 400 500 आता माझी ग्रामपंचायत आहे तिथं 500 600 प्रस्ताव माझे होते आणि आता जेव्हा तुमची द यादी आली त्याच्या माझ्या गावाचे फक्त 86 होते आलेले तुमचे विभागाच्या लोकांनी किंवा संबंधित डीआरडीए असतील किंवा जिल्हा पंचायत समितीचे जी आपले घरकुलचे जे लोक असतील त्यांनी सगळ्या सरपंचांना काहीतरी पत्रव्यवहार केलाय का तर तो केलेला नाही. मी अनेक सरपंचांना विचारलं इथं अनेक सरपंच उपस्थित आहेत आपल्याला कुठल्या प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही की तुमचे 496 प्रस्ताव होते माझे तर त्याच्यातनं डायरेक्ट 86 पाठवून दिले त्यांनी आपल्याला की ही 86 ची दही आधी तुमची असं नाही चाललं. जर तालुक्यामध्ये आमच्या नरेंद्र मोदी सरकारचं उद्दिष्ट आहे की शेवटच्या माणसाच्या गरजू माणसापर्यंत घर मिळालं पाहिजे आणि ग्रामपंचायती धडपड करून त्या लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात आणि जर तुम्ही त्याला खात्री लावत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. अध्यक्ष मोदी आपण याच्यामध्ये लक्ष घालावं याचा आढावा घ्याव्याबद्दल मी विनंती करतो. तेव्हा त्याची परिस्थिती काय होती आजची परिस्थिती त्याची काय झालेली हे तुम्ही पाहिलं का आजची परिस्थिती काय 10 वर्षापूर्वी तो काय होता गाडीवर फिरत होता तो आज रोडावर फिरतोय हे असं तुम्ही निष्कर्ष पाहिलं का. आजही एका घरात 3 मुलं आहे त्याचे काय परिस्थिती आहे आज वडिलांची वाटे पडले काय आहे तुम्ही निष्कर्ष ग्रामपंचायतीला अधिकार दिले का वाचायला यादी दिली का जिल्हाभर सदस्य रामभाऊ मदानी यांनी सांगितलं सरपंचाने सांगितलं तुम्ही निष्कर्षाप्रमाणे काम करा त्याप्रमाणे आम्हालाही राहील की आज आमचा रोष ग्रामसेवक आमच्यावर येतोय आणि मला एकच करण्याची विनंती आहे अध्यक्ष महोदय की आपण याच्यावर खूप लक्ष घालावं कारण हा तुमच्यावर रोष नाही तालुक्याचा रोष पूर्ण ग्रामपंचायतीपासूनही राजकारण काही घडू शकतं. माझ्या सरपंचच्या वतीने सगळ्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही त्याच्यावर लक्षात घेऊन काम करावं. दुसरा हे शबरीचं सांगितलं यांनी आमचं 2080 85 घरकुल आहेत शबरीचे यांचे आज आता मी 40 वर्षापासून पाहतोय 12,500 घरकुल बांधलंय 8,500 28,000 आता 1,40,000 रुपये ते घरकुल आहे निष्कृष्ट दर्जा. 2011 निकष आहेत तुमच्याकडे आता जवळजवळ 2022 आहे 11 वर्ष होऊन गेलेले तर तुमचा फीडबॅक तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवायला पाहिजे. आणि दुसरं माझं सरळ म्हणणं आहे समजा यांची ग्रामपंचायत असेल यांची ग्रामपंचायत असेल तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना रिजेक्ट करता एखाद्या ग्रामसभेमध्ये जाऊन हा विषय घ्या ना. जर कधी त्याला सांगितलं एक्स वाय झेडला की तुझा हा निकष आहे म्हणून आम्ही तुला ओढवतोय तू 2011 तुझ्याकडे मोटरसायकल होती पण आता वाटे पडून 12 एकरचे 2 एकरवर येऊन गेलेले आहेत आता मोटरसायकल पण नाही काहीच नाही तर तुम्ही तेच धरणार का. आता PMA जी क्युम्युलिटीमध्ये असेल रमाईमध्ये असेल शबरीमध्ये असेल पारधीमध्ये असेल आता आपण याच्याविषयी बोलू. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे तर तुमचे निकषप्रमाणे नगावचे असेल किंवा इतर गावांचे असतील जर त्यांनी 586 प्रस्ताव पाठवला आणि तुम्ही फक्त 86 करत असाल तर ही तफावत फार मोठी आहे. तर अशा वेळेस आपण नुसतं आपल्या ऑफिसमध्ये बसण्याच्याऐवजी त्या गावाला जा तिथं ग्रामपंचायतीची सभा घ्या आणि का म्हणून तुम्ही उरलेल्या 500 लोकांना दिलं नाही त्याचं कारण द्यायला पाहिजे. आणि तसं काही असेल शासकीय लेवलवर जर कधी प्रांत राज्यात काही अडचण असेल किंवा केंद्रात काही अडचण असेल तर तुमचा खासदार इथं बसलेला आहे आमच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे असं आपण काही केलंय का. वंचित घटकांना सन्मानाने जगता यावे यासाठी सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एकता आणि अपराध नियंत्रण संघटना काम करीत आहे. जिल्ह्यातील वंचितांच्या मानवाधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आणि व्यापक काम करण्यासाठी नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे अशी माहिती प्रसार माध्यमांना दिलीप मोहिते यांनी दिली. वंचित घटकांसाठी अनेक संघटना काम करीत असतात त्या सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एकता आणि अपराध नियंत्रण संघटनेचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यातील अनेक वंचितांना योजनांचा लाभ मिळत नाही किंबहुना त्यांच्या अधिकारांचे हनन केले जाते तसे होऊ नये वंचितांना सन्मानाने जगता यावे यासाठी आता व्यापक स्वरूपात काम करण्याचा निर्णय झाला आहे त्यासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे अशी माहिती दिलीप मोहिते यांनी दिली. मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाध्यक्षपदी रविकुमार शिंदे जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्षपदी मुमताज तडवी उपाध्यक्ष विद्यावाणी युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी हेमंत भालेराव सजित तडवी ज्ञानेश्वर मोरकर शुभम शिरसाट जयश्री पाटील यांची कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे अशी माहिती यावेळी दिलीप मोहिते यांनी दिली. जातीवर कुठल्याही अन्याय अत्याचार कुठे घटना काही घडत असेल या महिलांवरती अन्याय अत्याचार होत असेल त्या विरोधात लढा देणे या संघटनेचं काम आहे. जे मूलभूत अधिकार आपलेवाले आहेत
त्या अधिकारापासून कोणालाही वंचित न राहू देता त्या अधिकारांसाठी लढणं या संघटनेचं काम आहे. आणि आज त्याच मूलभूत अधिकारांच्या आधारावरती महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी आमचे पदाधिकाऱ्यांची नेमणूक करत आहोत. तसेच आज उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा याची आज पदाधिकाऱ्यांची इथे निवड करण्यासाठी ही पत्रकार परिषद भरवण्यात आलेली आहे. शिरपूर तालुक्यातील आदिवासींना वनजमिनीचा सातबारा देण्यात यावा. सातबारा मिळत नाही तोपर्यंत सातबारा धारकास मिळणारे फायदे वनजमीन करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यास द्यावा अशी मागणी घेऊन शेकडो आदिवासी शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. वनजमीन कसणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांनी ती वनजमीन देण्याबाबत 14 वर्षापूर्वी कायदा करण्यात आला पण त्याची अंमलबजावणी का होत नाही असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात उपस्थित करण्यात आलाय. आदिवासी कुटुंबे अनेक वर्षांपासून वनजमीन कसून आपला उदरनिर्वाह करीत आहेत पण वन विभागाने जमीन कसणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचा सतत प्रयत्न केला. आदिवासी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेने आंदोलने केली. टप्प्याटप्प्यात झालेल्या आंदोलनामुळे आदिवासी शेतकऱ्यांना वनजमीन कसणे शक्य झाले आहे. कालांतराने वनजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या उदरभरणासाठी वनजमीन देण्याचा निर्णय झाला. अनेकांकडून वनजमीन हक्काबाबतचे निवाडे स्वीकारण्यात आले. काही निवाडे निकाली निघाले आणि शेतकऱ्यांना वनजमीन कसण्यास मुभा देण्यात आली. पण कसत असलेल्या वनजमिनीचा सातबारा देण्यात यावा अशी मागणी झाली. त्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वात वेळोवेळी आंदोलने झाली. आजही अनेक दावे प्रलंबित आहेत. प्रलंबित दावे निकाली काढण्यात यावेत आणि आदिवासी शेतकऱ्यांना वनजमीन देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच वनजमीनचा सातबारा देण्यात यावा यासाठी शिरपूर तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शिरपूर येथून 2 दिवसांपूर्वी मोर्चा सुरुवात झाली. शेकडो आदिवासी महिला पुरुष मजल दरमजल करीत सोमवारी धुळ्यात पोहोचले. नगावबारीपासून जेल रोडपर्यंत पायी निघालेल्या आदिवासींनी रस्त्याचा अर्धा भाग व्यापला होता. त्यामुळे वाहतुकीचे नियमन करताना पोलिसांची दमछाक झाली. जेल रोडवर पोहोचल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सातबारा देत नाही तोवर सातबाराधारक शेतकऱ्याला ज्या ज्या सोयी सवलती दिल्या जातात त्या वनजमीन कसणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यास दिल्या जाव्यात अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ॲडव्होकेट मदन परदेशी, प्राध्यापक राजू देसले आणि बिरसा फायटरचे नाशिक विभागाचे अध्यक्ष विलास पावरा यांनी जिल्हा प्रशासनास निवेदन दिले. बिरसा फायटरच्या वतीने पैदल मार्च झालेला आहे. या पैदल मार्च मध्ये सांगली ते धुळे 80 किलोमीटर आमच्या आदिवासी बांधवांच्या आजच्या या पैदल मार्च मोर्चाच्या मागण्या त्याच्यात जी काही वनजमिनीच्या संदर्भात मागणी आहे ती म्हणजे सातबारे मिळाले पाहिजे. शिरपूर तालुक्यामध्ये 11178 शेतकऱ्यांना प्रमाणपत्र मिळूनही सातबारा मिळत नाही. 14 वर्ष कायदा व्हायला झाले. असे हजारो शेतकरी आहेत की ज्यांचे कलेक्टर साहेबांकडे प्रलंबित निकाली पडलेले दावे पडलेले आहेत. त्याच्यानंतर हे सातबार ज्यांना प्रमाणपत्र मिळालेले आहेत अशा आमच्या आदिवासी बांधवांना एकही स्कीम मिळत नाही. आमची आजची मागणी अशी आहे तुम्ही सातबारा द्याल तर द्या पण प्रमाणपत्र धारक 11178 शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सातबाराचे अधिकार द्या. त्यांना गोपीनाथ मुंडेचे लाभ मिळत नाही, त्यांना बँक उभी करत नाही, त्यांना ठिबकचे कर्ज मिळत नाही, त्यांना जे काही अनेक योजना आहेत अभियांत्रिकरणाची योजना ती मिळत नाही. त्या सर्व योजनांचा लाभ जर सरकार देत नसेल मग काय आम्हाला कपड्याला लावला प्रमाणपत्र दिलं आहे का अशी आमची तीव्र भावना आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने.
0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशी राणी पुतळ्या शेजारी धुळे. दूरध्वनी 241-0-11. मॅडम वन मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74-741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TVच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुरोगामी विचारांची पायाभरणी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून शिवजयंतीच्या दिवशी धुळे शहरात अनोखा विवाह सोहळा पार पडला. शिवजयंतीच्या दिवशी साध्या पद्धतीने हर्षल खैरनार आणि भावना विवाहबद्ध झाले. यावेळी या दोघांनी विवाहास आलेल्यांना भेट स्वरूपात पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांनी लिहिलेली पुस्तके भेट स्वरूपात दिले. धुळे झालेल्या या आगळ्या वेगळ्या विवाहाची सोशल मीडियावर देखील चर्चा होत आहे. कोरोना संसर्गामुळे अनेक निर्बंध आले. कोरोना संसर्गाचा सर्वाधिक परिणाम झाला तो विवाह सोहळ्यातील डामडौलावर. गेल्या 2 वर्षात अनेकांचे विवाह मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आणि अत्यल्प खर्चात पार पडलेत. आता कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे अनेकांची मूळ प्रवृत्ती पुन्हा उफाळून येत आहे. विवाह सोहळे मोठ्या डामडौलात करताना पैशांची उधळपट्टी केली जात आहे. असे असताना धुळे शहरात झालेला विवाह लक्षवेधी ठरला आहे. माध्यमात काम करणाऱ्या हर्षल खैरनार यांनी आपला विवाह शिवजयंती अर्थात 19 फेब्रुवारीस व्हावा असा प्रस्ताव कुटुंबियांकडे ठेवला. उभयपक्षी हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. विवाह अतिशय साध्या पद्धतीने करण्याचा निर्धार नवऱ्या मुलाने आणि मुलीने बोलून दाखविला. त्यांची मर्जी राखत अतिशय साध्या पद्धतीने विवाह झाला. खानदेशात विवाहास येणाऱ्या आप्तस्वकीयांना भेटवस्तू दिली जाते, त्यात भांडे किंवा साडी असते. पण खैरनार यांनी आप्तस्वकीयांना भेट म्हणून पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांनी लिहिलेले शिवाजी कोण होता हे पुस्तक दिले. वरवधूसाठी वाहन सजवितांना पुढील भागावर छत्रपती शिवाजी महाराजांना मूर्ती स्वरूपात विराजमान केले. आकर्षक ठरलेले वाहन पाहिल्यानंतर अनेक जण छत्रपतींसाठी नतमस्तक झाले, तर अनेकांनी याचे छायाचित्र काही काळाचे चित्रीकरण करीत थेट व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले.
यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका ज्योत्स्ना पाटील, धरणगाव पंचायत समितीचे उपसभापती अशोक पाटील, सामाजिक कार्यकर्ते रामदास पाटील, प्राचार्य एम बी पाटील, प्रफुल्ल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची आता सोशल मीडियावर देखील चर्चा होत आहे. धुळे शहरात सुमारे 10,000 रिक्षा चालक आहेत. या रिक्षा चालकांना सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्यात येत आहे, त्यामुळे रिक्षा चालकांचा इंधनावरील खर्च निम्म्यावर येईल. उत्पन्नवाढीचा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लाभ होईल अशी माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक बागेश्री मंथाळकर यांनी दिली. तसेच शहरात पाईपलाईनद्वारे स्वयंपाकघरात गॅस पुरवठा करण्यात येणार आहे, त्यामुळे इंधनावरील खर्च निम्म्यावर येईल अशी माहिती मंथाळकर यांनी दिली. यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. धुळे शहरातील नागरिकांना पाईपलाईनच्या माध्यमातून स्वयंपाकघरासाठी गॅसचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी होती. केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली. त्यानंतर महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला काम सोपविण्यात आले. त्याचा शुभारंभ धुळ्यात रविवारी करण्यात आला. कामाला सुरुवात होण्यापूर्वी धुळे शहरातील वाहनांना सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्यात आहे. या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील रचना हॉलमध्ये रिक्षा चालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक बागेश्री मंथाळकर, दीपक सावंत, संदीप श्रीवास्तव, महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य शीतल नवले, कल्याणी अंपळकर, जयश्री अहिराव, गजेंद्र अंपळकर, चंद्रकांत सोनार, कैलास शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक बागेश्री मंथाळकर म्हणाल्या, धुळे शहरात 10,000 रिक्षा चालक आहेत. या रिक्षा चालकांसाठी आता धुळ्यात सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्यात येत आहे, यामुळे इंधनावरील खर्चात मोठी कपात होईल. रिक्षा चालकांचे उत्पन्न वाढणार आहे, त्याचा लाभ त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होईल. तसेच येणाऱ्या 6 महिन्यात धुळ्यात राहणाऱ्या महिलांना पाईपलाईनद्वारे स्वयंपाकघरात गॅस देण्यात येणार आहे, त्यामुळे महिलांचा गॅसवरील खर्चात बचत होईल. रिक्षा चालकांच्या आरोग्याची तपासणी 5 दिवस चालणार आहे. रिक्षा चालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. हे शिबिर 5 दिवस चालणार आहे आणि आता महापौर साहेबांशी मी बोलत होतो. ते जे वाहन चालक असतील, रिक्षेचे असतील, महापालिकेच्या गाड्यांचे असतील, जे जे असतील, त्या सगळ्यांचं पूर्ण हेल्थ चेकअप, त्यांची पूर्ण एक फाईल प्रत्येकाला दिली जाणार आहे. त्यांनी काय फॉलोअप करायचं, म्हणजे नाशिकला अनुभव असला, अनेक रिक्षा चालकांचा आला, त्यांनी कधी हेल्थ चेकअपच केलं नव्हतं. मग अनेकांना शुगर लक्षात आली, शुगर झाली, अनेकांचे डोळ्यांचे प्रॉब्लेम लक्षात आले, एक दोघं दोघांना चेकअपमध्ये अजून काही गंभीर आजार समोर आले. तर हे प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे एका अर्थाने आरोग्य नीट राहण्याच्या दृष्टीने आणि काही त्यांचे दोष आधीच कळण्याच्या दृष्टीने हे शिबिर आहे. आणि म्हणून याला काय म्हटलंय, स्वस्त सारथी. स्वार्थी म्हणजे सारथी म्हणजे ड्रायव्हर. ड्रायव्हर हा स्वस्त असला पाहिजे. आणि एमएनजीएलचा जो प्रमुख गाभा आहे, ड्रायव्हर चांगला राहिला तर गाडी चालेल, गाडी चालली तर गॅस भरेल. आणि त्यामुळे एमएनजीएलने असा विचार केला की ड्रायव्हर चांगले सगळे ठेवले पाहिजे. मालक चांगले असतात पण ड्रायव्हर बऱ्याच वेळा आजारी पडतात. आणि त्यामुळे ड्रायव्हर लोकांचं एक शिबिर हे 5 दिवस चालणार आहे. बाबरे साहेबांचा सारखा प्रयत्न होता की आमच्या गावासाठी, या लोकांसाठी काहीतरी करा. आणि म्हणून कंपनीने विचार केला की आपण आपलं काम सुरू होत आहे पण किमान आपण एक सामाजिक उपक्रम करू. आणि म्हणून नाशिकला जवळजवळ 5,000 बाबरेचा रिक्षा ड्रायव्हरचा केला. मग बाकीच्या तालुक्यांमध्येही करणार होते. मग आम्ही अजून विचार केला की या लोकांना सांगितलं समजलं की आपण पहिले धुळे करून घ्या. मी या निमित्ताने एवढंच सांगेल, जेव्हा नाशिकला एमएनजीएच्या माध्यमातून गॅसने पाईपलाईन योजना सर्व संबंधितांपर्यंत पोहोचवायची ही संकल्पना आली, कार्यक्रम झाला, पांडे साहेबांनी तो कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि मी तिथं संरक्षण राज्यमंत्री म्हणून त्यावेळेसला आणि खासदार म्हणून मला बोलवलं. त्यावेळी मी धर्मेंद्रजी प्रधान त्यावेळी शिवसेनेशी संबंधित कार्यालय साहेबांच्या मागे पाठपुरावा केला आणि पांडे साहेबांचे ते अतिशय चांगले मित्र असल्यामुळे पांडे साहेबांच्या मागे लागून ते आमच्या धुळ्याचा सुद्धा समावेश व्हावा आणि आज धुळ्याचा समावेश झालेला आहे आणि आपल्या धुळेकरांचं स्वप्न पूर्ती होत आहे. त्याबद्दल पांडे साहेबांचा आभार.
माननीय प्रधान साहेबांच्या जागा येणाऱ्या काळात आपण मंत्री बदललेले आहेत, नवीन मंत्री जायचे आहेत, त्यांना आपण धुव्यात आणू आणि लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित कशी होईल ते बघू। व्यवहारात आलेला आहे फक्त पक्षाचे जेवढे पदाधिकारी आहेत आणि नगरसेवक आहे त्यांना विनंती आहे, आपला महत्वाचा कार्यक्रम अग्रसेन काढण्याचा आहे आणि तिथं मन की बात पण आहे आपल्या पंतप्रधानांची। आणि तिथे एक मोठा टी व्ही लावलेला आहे म्हणजे आपला पक्षाचाही कार्यक्रम होता येईल बाहेर आणि हाही कार्यक्रम करून घेऊ। तर इथून हा कार्यक्रम संपल्यानंतर बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात। धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती। 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात। सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे। मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं। कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती। मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी। वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या। संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे। मोबाईल 94230-84148-77-670-0121-48। घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम। सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट। चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे। दूरध्वनी 0252-62-237-287। ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवीत धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध। तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन। नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही। सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा। महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा। उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी। भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी। सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवीत खरेदी करा। जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, CRM ड्रेस फक्त 1125 रुपयात। त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे। संपर्क राज थोरात, 83-291-96-686, पंकज धात्रक, 94030-85-488। धुळे जिल्ह्यात ठिबक सिंचन क्षेत्रात गुणवत्तापूर्ण विश्वासाच्या एक तपाची परंपरा। श्री स्वामी समर्थ इरिगेशन तर्फे शेतकऱ्यांना सुवर्ण संधी। जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा फक्त 700 रुपयात। ठिबक सिंचनासाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात मिळेल। प्रोप्रायटर नितीन पाटील, हॉटेल व्यंकटेश, नगाबारी जवळ, देवपूर, धुळे। फॅक्टरी पत्ता श्री स्वामी समर्थ इरिगेशन, प्लॉट नंबर G17, MIDC अवधान, धुळे। मोबाईल क्रमांक 79-724-94-499 आणि
95279-0961। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। फेब्रुवारी महिना संपत असताना उन्हाचा तडाखा वाढू लागलाय। पुढील आठवड्यात तापमानाचा पारा 40 अंशांवर जाईल असा अंदाज व्यक्त होत आहे। वाढत्या तापमानाचा टका सर्वसामान्य माणसासोबतच पशुपक्ष्यांना देखील सहन करावा लागत आहे। ज्येष्ठ नागरिकांना दुपारच्या वेळी कामकाजासाठी निघताना काही काळ झाडाच्या सावलीत विसावा घेत पुढे निघावे लागत आहे, तर पशुपक्षी देखील वाढत्या उष्णतेमुळे दुपारी गर्द झाडांच्या सावलीत विसावा घेताना आढळून येत आहेत। धुळे शहरात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढण्यास सुरू झाला आहे। सध्या तापमानाचा पारा 30 अंशाच्या पुढे सरकत असून पुढच्या आठवड्यापासून 40 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। वाढत्या तापमानाचा फटका सर्वसामान्य माणसासोबतच पशुपक्ष्यांना देखील सहन करावा लागत आहे। वाढलेल्या तापमानामुळे ज्येष्ठ नागरिकांना दुपारच्या सुमारास कामकाजासाठी निघताना काही काळ झाडांच्या सावलीत विसावा घेत पुढे निघावे लागत आहे, तर पशुपक्षी देखील वाढत्या उष्णतेमुळे दुपारी गर्द झाडांच्या सावलीत विसावा घेताना आढळून येतात। येत्या काळात वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे। उष्णता वाढण्यास सुरुवात होणार असून पक्षी तसेच प्राणीप्रेमी नागरिकांनी पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, तसेच शहरात मुख्य ठिकाणी तसेच दूरवर कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी स्वयंसेवी संस्थांनी किमान पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी अपेक्षा शहरातील जाणकार नागरिकांनी व्यक्त केली आहे। यंदा प्रतिकूल वातावरण निर्माण झाल्यानं जिल्ह्यात मिरची, सोयाबीन आणि गव्हाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। अपेक्षेप्रमाणे बाजार समितीत अन्नधान्याची आवक नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजीचा सूर लावलाय। मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात यंदाच्या रब्बी हंगामातील गव्हाची आवक होईल, पण मध्यंतरी प्रतिकूल वातावरण निर्माण झाल्यानं गव्हाच्या उत्पादनात देखील घट होईल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक भाग दुष्काळी परिस्थितीला अनेक वर्ष सामोरे गेला। गेल्या 3 वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे। लांबलेल्या पावसाने खरीप हंगामाचे नुकसान केले, तर रब्बी हंगामाच्या कालखंडात दीर्घकाळ राहिलेले ढगाळ वातावरण आणि गरज नसताना झालेल्या पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान केले। सोयाबीनची काढणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जास्त भाव मिळेल या अपेक्षेने अन्यत्र जाऊन सोयाबीनची विक्री केली, पण आता तेच शेतकरी स्थानिक बाजार समितीत सोयाबीन विक्रीस आणत आहेत। सध्या आवक कमी झाल्यामुळे सोयाबीनच्या दरावर परिणाम झाला आहे। शेतकऱ्यांना अपेक्षित दर व्यापाऱ्यांकडून दिला जात नाही असे म्हणत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर सध्या बाजार समितीत केवळ 500 ते 600 पोती सोयाबीनची आवक होत आहे। गरज नसताना पाऊस झाल्याने मिरचीवर रोगाची लागण झाली, त्यामुळे मिरचीच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर परिणाम झाला आहे। मिरचीच्या उत्पादनात यंदा घट झाली आहे। सध्या मिरचीला प्रति क्विंटल 6000 रुपये दर मिळत आहे। हा दर कमी असल्याचे मिरची उत्पादकांचे म्हणणे आहे। मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात यंदाच्या रब्बी हंगामातील गव्हाची आवक होईल, पण यंदा गव्हाची आवक कमी होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत। मात्र यंदा मका, ज्वारी, बाजरी या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर येईल असा अंदाज आहे, असा अंदाज शेतकरी प्रकाश सूर्यवंशी यांनी व्यक्त केला। गव्हाचा पेरा कमी, मकी, ज्वारी, बाजरीचा पेरा जास्ती, 80% मका आहे नाही तेवढी नाही राहणार। दरवर्षी 50, 100, 200 ट्रॅक्टर राहतात, यावर्षी तेवढी आवक राहणार नाही। मिरचीची जात ही गावरान असून सदर दरवर्षीप्रमाणे या वर्षी पिकाला एवरेज कमी भेटलेला आहे व मार्केट रेट हा 6000 रुपये क्विंटल या भावाने मिळत आहे। तरी शेतकरी कमी उत्पन्न मिळूनसुद्धा समाधानी आहे। तर दरवर्षीप्रमाणे करोना काळातील जे होणारे नुकसान आहे त्याच्या कदाचित असं आम्हाला वाटतं की आम्ही समाधानी आहोत। तरी प्रत्येक वर्षी सगळ्या शेतकऱ्यांना समाधानीप्रमाणे भाव मिळावा। तरी करोना काळामध्ये शेतीमाल हा विक्री होत नव्हता व बाजारामध्ये जो मार्केटिंग कुठली पद्धती होत नव्हती, म्हणून हा माल बाहेरगावी जो कुठे विक्रीसाठी नेता येत नव्हता व त्याचा जो मोल भाव होता तो मिळत नव्हता। आज रोजी आम्हाला मोल भाव मार्केट खुलं झाल्यामुळे, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अतिउत्तम अशा प्रकारे शेतीमालाला भाव। धुळे चाळीसगाव मार्गाला धुळे तालुक्यातील गरताड गावाजवळ लोहमार्ग छेदतो। या ठिकाणी असलेल्या गेटचं काम करण्यास रविवारपासून सुरुवात झाली आहे। 8 मार्चपर्यंत हे काम होणार आहे, त्यामुळे धुळे चाळीसगाव भूपृष्ठ मार्ग वाहनांसाठी 8 मार्चपर्यंत बंद राहणार आहे। वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन
रेल्वे प्रशासनानं केलं आहे. मुंबई आग्रा आणि सुरत नागपूर या दोन महामार्गावर वसलेल्या धुळे शहराजवळून धुळे चाळीसगाव हा राज्यमार्ग देखील जातो. त्यामुळे शहराच्या चारही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. चाळीसगावकडून धुळे शहराकडे येणारा रस्ता सरळ आहे. फारशी वळणे नसलेल्या या राज्यमार्गावरून अनेक वाहने धावतात. त्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसोबत माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. पण याच राज्यमार्गाला धुळे चाळीसगाव हा रेल्वे मार्ग देखील छेदतो. धुळे तालुक्यातील गरताळ गावाजवळ लोहमार्ग छेदतो आणि तेथे असलेल्या गेटचे दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. रविवारी सकाळपासून या कामास सुरुवात झाली. काम 8 मार्चला सायंकाळी 6 पर्यंत संपविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या कालखंडामध्ये राजमार्ग अर्थात भूपृष्ठ मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने महसूल, पोलीस, परिवहन महामंडळ आणि रस्ते विकास विभागास कळविले आहे. मार्ग बंद राहणार असल्याने वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतिराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रेन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, श्री स्वामी समर्थ इरिगेशन, जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा. केंद्राकडून निधी मिळविणार घरकुल योजनेसाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. प्रत्येक वंचिताला घरकुलाचा लाभ द्या, खासदार भामरे यांची सूचना. वनजमीन कसत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना 7/12 देण्यात यावा, तोवर सर्व लाभ देण्यात यावेत अशी मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या माध्यमातून आता धुळ्यातील वाहनांसाठी CNG गॅस मिळणार. शहरातील रिक्षा चालकांच्या आरोग्याची तपासणी. जास्तीच्या पावसाने खरीपाचे तर ढगाळ वातावरण आणि बेमोसमी पावसाने रब्बी हंगामाचे नुकसान केले. बाजार समितीत अन्नधान्याची आवक घटली, व्यापारी देखील नाराज. आणि धुळे तालुक्यातील गरताड येथील रेल्वे गेटचे काम सुरू झाले. राज्यमार्ग 8 मार्चपासून सर्वच वाहनांसाठी बंद, पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन. आणि याचबरोबर आजचं धुळे TV बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.